वाव, भजी म्हटलं का सगळ्यांनाच आवडते, आणि त्याच्यामध्ये जर कांद्याची खेकडा भजी असेल तर अप्रतिमच लागते. सगळ्यांचीच फेवरेट अशी आज आपण बघणार आहोत मस्त कांद्याची खेकडा भजी. ही भजी बनविण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला 3 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत. बघू शकता मी असे कट करून घेतले आहेत, आणि हे कांदे छान असे किसून घ्यायचे आहेत किसनीने, जेणेकरून त्याच्या स्लाईस पडल्या पाहिजेत. बघू शकता अशा पद्धतीने. मग मीठ घालायचं आहे, ओवा घालायचा आहे यामध्ये, आणि यामध्ये बारीक 10 ते 15 कढीपत्त्याची पाने कापून घालायची आहेत. कोथिंबीर अशी कापून घालायची आहे. सोबत घालायची काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकदा का हे छान मिक्स झालं का यामध्ये आपल्याला वरून घालायची आहे तिखटवाली मिरची पावडर. बघू शकता अशा पद्धतीने हे छान. आता घालायची आहे याच्यामध्ये स्पायसीवाली जी मिरची पावडर येते ती घातली आहे, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये घालायचं आहे 3 टेबलस्पून बेसनाचं पीठ, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना ही भजी अशा पद्धतीनेच मिक्स करायची, आणि मस्त गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायची आहे. नक्की करून बघा, पावसाच्या दिवसांमध्ये अशी कुरुम कुरुम खेकडा भजी खायला खूप भारी लागते. चहा आणि भजी एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे, तुमच्या घरामध्ये देखील सगळ्यांनाच आवडेल. ह्या पावसाळ्यात नक्कीच करून बघा ही भजी. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.